नमस्कार, मी लक्ष्मण दातखेळे. आपण पाहताय आपला आवाज. आपला आवाज मध्ये आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत. बातमी आहे शेतमालासाठी काढण्यात आलेल्या मोर्चाची. वडनेरच्या महिला शेतकऱ्यांचा शेतीमालाला रास्त भाव मिळण्यासाठी शिरूर तहसीलवर लक्षवेधी मोर्चा काढण्यात आला होता. सध्या कांद्याला व इतर पिकांना मिळत असलेल्या अत्यल्प बाजारभावामुळे शिरूर तालुक्यातील वडनेरमधील ग्रामस्थांनी प्रशासनाचे लक्ष शेतकरी व शेतमाल भावाकडे वेधण्यासाठी मोठा मोर्चा काढला होता. तसेच यावर जर त्वरित निर्णय घेतला नाही तर मतदानावर बहिष्कार घालण्याचा निर्धार देखील वडनेर ग्रामस्थांनी या निमित्ताने केलाय. आतापर्यंत शिरूर तहसीलवर झालेल्या शेतकरी मोर्चांपैकी महिलांची सर्वाधिक संख्या असणारा असा हा मोर्चा ठरलाय. या प्रसंगी आपल्या व्यथा अनेक महिला शेतकऱ्यांनी आपल्या भाषणामधून सडेतोडपणे मांडल्या आहेत व सरकारचे डोके ठिकाणावर आहे का असा सवाल देखील महिलांनी विचारलाय. आपल्या मागण्यांचे निवेदन यावेळी पोलीस व महसूल प्रशासनाला देण्यात आले. याच बातमीचा आढावा घेतलाय आमची शिरूर तालुका ब्युरोची रवींद्र खुडे यांनी. पाहूया. आमच्या कांद्याला उसाला कोणत्या मालाला बाजार नाही. एखादा हात सुरले कांद्याला व्हायला ते गुडघं दुखत चालता येत नाही. आम्ही कोणत्या प्रकारचं जगायचं तुम्ही सांगा. आमचे जर तुम्ही जर काही घेतली नाही जर खेळ आम्ही कोणत्या प्रकारचं मत देणार नाही. पाणी नव्हते माझ्याची गोड मावली आम्ही काय करायचं करी माझी. एवढे महिला आलं ते सरकारने मला घेतलंच पाहिजे. आता आम्ही काय मतदान करणार नाही. आम्ही पतरी माणसं हातापाय ग्रामस्थांनी महिला भगिनींनी मोठ्या संख्येने तहसील कार्यालय शिरूर या ठिकाणी मोर्चा आणि आंदोलन या स्वरूपात या ठिकाणी आंदोलन केलेलं आहे. या आंदोलनाचा उद्देश समस्त शेतकरी बांधव जी हाल अपेष्टा सहन करत आहे त्याला कुठेतरी वाचा फोडण्यासाठी आपल्या मालाला योग्य बाजारभाव मिळण्यासाठी या संतप्त महिलांनी या ठिकाणी मोर्चाचं आयोजन केलं होतं. या मोर्चाच्या निमित्तानं त्यांनी एक संदेश या महाराष्ट्राला दिलेला आहे. तो म्हणजे जोपर्यंत या आमच्या संपूर्ण मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आम्ही ग्रामपंचायत सदस्यापासून तर लोकसभेपर्यंत एकही मतदान करणार नाही. म्हणजेच संपूर्ण मतदानावरती बहिष्कार टाकलेला आहे. आणि या सर्व महिलांना ग्रामपंचायत वडनेर खुर्द साईक्रांती युवा प्रतिष्ठान वडनेर खुर्द यांच्या वतीनं अगदी पाठिंबा भेटलेला आहे. आज सकाळी ग्रामस्थांनी गावामध्ये मीटिंग घेऊन हा निर्णय घेतलेला आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आव्हान केलेलं आहे की आपणही अशा पद्धतीनं या ठिकाणी आंदोलन करायचं आहे की जेणेकरून आपल्या मालाची नासधूस करायची नाही. कुठल्याही प्रकारचं दूध रस्त्यावर ओतायचं नाही. कुठल्याही प्रकारची नासाडी आपल्या मालाची करायची नाही. तर लोकसभेचा जो पाया आहे मतदार या मतदानावरती आपण बहिष्कार टाकायचा आहे जेणेकरून शासनाला किंवा कोर्टाला आपल्याला निर्णय द्यावा लागेल अशी संपूर्ण शेतकऱ्यांच्या वतीनं समस्त शेतकरी महिलांच्या वतीनं आपल्याला विनंती आहे. आपल्या संपूर्ण मागण्या मान्य होईपर्यंत कुणीही मतदान करू नये अशी मी आपल्या संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना विनंती करतो.